आणि आता जी एक मोठी बातमी आपल्या समोर येते, नगर पुणे महामार्गावर जातेगाव शिवाराजवळ माल वाहतूक करणाऱ्या दोन ट्रक व दुचाकीच्या झालेल्या तिहेरी भीषण अपघातामध्ये वडील आणि मुलासह चार जणांचा जागीच मृत्यू झालाय. अपघाताची तीव्रता एवढी भयानक होती की दुचाकीसह दोघे जण दोन ट्रकच्या मध्ये चिरडले गेले. सोमवारी दुपारी 1:30 दरम्यान हा अपघात झालाय. अपघातात माल ट्रक चालक शुभम राजू देशभ्रतार, वय वर्ष 24 राहणार दुधाडा तालुका कटोल नागपूर, सहायक राहुल मधुकर डोंगरे वय वर्ष 61 राहणार सावली तालुका करंजा जिल्हा वर्धा, तर दुचाकीवरील राजाभाऊ विष्णू चव्हाण वय वर्ष 50 राहणार जातेगाव तालुका गेवराई बीड व त्यांचा मुलगा पुरुषोत्तम वय वर्ष 18 अशा अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. जेके ट्रान्सपोर्ट व केटी ट्रान्सपोर्ट या कंपनीच्या दोन माल ट्रक एकामागोमाग एक पुण्याहून नगरच्या दिशेने चालल्या होत्या. केटी कंपनीच्या माल ट्रकचा मागचा टायर फुटल्याने या ट्रकच्या चालकाने अचानक गाडी थांबवली. या ट्रकच्या पाठीमागे दुचाकी येत होती, तर दुचाकीच्या मागे लोखंडी पाईप भरलेला ट्रक भरधाव वेगात येत होता. पुढचा ट्रक थांबल्याने मागील ट्रकच्या चालकाने जोरात ब्रेक दाबला. त्या धक्क्याने ट्रकमधील लोखंडी पाईप ट्रक चालकाच्या केबिनमध्ये शिरले, त्यामुळे चालक आणि त्याच्या सहकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. हा ट्रक भरधाव असल्याने दुचाकीला चिरडत पुढील ट्रकवर धडकला, त्यामुळे दुचाकीवरील दोघे दोन ट्रकमध्ये दबले गेले होते, त्यामुळे त्यांचाही जागीच मृत्यू झाला. घटना समजताच सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन कुमार गोकावे घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त माल ट्रक रस्त्याच्या बाजूला हटवण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले, तर केटी कंपनीच्या ट्रक चालकाविरोधात सुपा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर.